वेळ पडली तर आम्हाला मला मतदान करा. काय तुमचं काय जुळतं की नाही? नाही जुळायचं बरं का भाऊ. ते असं दिसतं म्हणजे आता नेमकं काय झालंय, यांनी इतकं कन्फ्युज केलं ना राष्ट्रवादीने भाजपने. काय कन्फ्युज आहे राव, सरळ सरळ तुमची चार हत्ती त्यांनी उचललेले. तुम्ही चार हत्ती पहिले ताब्यात घेतला असतं तर सगळं खेळ झाला असतं. तुम्ही हत्ती ताब्यातच घ्या ना. मग आता आता काय, आता काय त्याची राष्ट्रवादी कसं लढणार, कसं लढणार म्हणजे ते पाठिंबा देणार ना? अहो ते सगळं भाजपला पाठिंबा देणार आहे. ते उघड डमी उमेदवार आहे ते राष्ट्रवादीचे. अच्छा, ते डमी उमेदवार कशासाठी आहे की मागच्या वेळेस जी ऐन वेळी युती झाली आणि तीन विरोध प्रकार झाला, तर त्यावेळेस जर परत तसंच जर झालं तर मग त्यावेळेस ते काही भाजपचे ऍबसेंट राहतील असं विषय येतो सगळा. आणि राष्ट्रवादी पुढे राहील असं विषय सगळा. तुम्ही खरं म्हणजे हत्ते ताब्यात घेऊन तुमचं पण होऊ शकत होतं त्यांना सोडून काय. तुम्ही आता ठीक आहे ती वेळ गेली, आता आता कसे लढतात हे खेळलं पाहिजे. भाजपले कसे लढतात, सेपरेट लढतात? नाही हो, सेपरेट नाही. राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे त्यांना. त्यांचं एकच धोरण आहे फक्त की शिवसेनेला बाजूला ठेवायचं. त्यांचे विधानसभेचे गणित आहेत थोडक्यात. ऐकना तुम्हाला सांगू का, जरी हे सेपरेट सेपरेट लढले, ऐका आता राष्ट्रवादीचे होतात 19 आणि समजा राष्ट्र हे त्यांच्याबरोबर गेले. कोण? हत्तीवाले. हा नाही, हत्तीवाले नाही. हत्तीवाल्यांनी बसप याला भाजपला मतदान करा म्हणून व्हीप काढलेला आहे. बरोबर. आता ते जर त्यांच्याबरोबर गेले हत्तीवाले सगळे तुमचे कार्यकर्ते राहू असं कसं? अरे काय आता ते काय त्यांना काय ते सचिन जाधव हे काय माणसं आहेत करावं काय राव तुमचे माणसं. अरे सचिन सचिन जाधवनी तर तुमचं कांड केलं होतं त्यावेळेस. ते मला माहिती आहे ना, माहिती आहे ना. ऐका ना माझं काय म्हणणं आहे, समजा हे सेपरेट लढले राष्ट्रवादी सेपरेट, बीजेपी सेपरेट, शिवसेना सेपरेट, तर बीजेपीला समजा मत पडतील फक्त 17 आणि नाही त्यांचे 14 आणि समजा 3, त्याच्यामुळे ते बाप वाकडीसाठी ते 100% डमी उमेदवार तुम्ही म्हणता ते. बरोबर ते डमी आहे. सांगू का तुम्हाला राष्ट्रवादीतून महापौर करतात का? नाही 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 ऐका, मी सांगतो तुम्हाला काँग्रेसवाल्यांची काय परिस्थिती. तुम्ही सांगा मला पहिले काय परिस्थिती काँग्रेसची. काँग्रेसवाले अजून तटस्थ, त्यांचा काही निर्णय नाही झालेला. काय तटस्थ नाही, त्यांनी पैसे घेतलेले बाबाकडून. अजून काही सांग, पुढचं सांगा. पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले. अजून म्हणजे ते बाबाला समजा ते किती झाले, म्हणजे 14-3 आणि हे 3-5, 14-5. हॅलो. हा सांगा ना, 14-5 19 आणि ते 4 हत्ती. मग ते धरून ना, 3 हत्ती धरूनच ना, 3 धरले, 5 ते 5 आणि 3 8 आणि हे 14 किती झाले, 8 आणि 14 22. बर 22 ते झाले. आणि आता राष्ट्रवादीचं सांगा, आता राष्ट्रवादी लढलं समजा मग सेपरेट, तर त्यांना 19 मत पडतात. तसं तिघांचं नाही होणार बाळासाहेब. तुम्ही जे म्हणताय ना की राष्ट्रवादी आणि हे जे आहेत ना कोण भाजप आणि समजा शिवसेना, अशी तिघांची वेगवेगळी लढत होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तसं होणार नाही. त्यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला, भाजपला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे. आणि त्यांनी फॉर्म का भरला संपत बारसकरचा आणि वारेंचा की बो मागच्या वेळेस सारखं ऐन वेळेस जर भाजप म्हणली की शिवसेनेची युती करा तर मग त्यावेळेस जे 4 हत्ती ताब्यात घेतील, त्यावेळेस जे नगरसेवक भाजपचे केडगाववाले जे आहेत किंवा अजून कोणी असतील ते सगळे ऍबसेंट राहतील आणि त्यावेळेस मग तुमची आणि राष्ट्रवादीची फाईट होईल. अलग लक्षात. म्हणजे सगळी किती होती त्यांची राष्ट्रवादीचे, समजा 8 सीट राहिली आणि राष्ट्रवादीचे समजा 19 आणि 4 हत्ती घेतील. हा बरोबर. 4 19 4 23 5 27 होतात. बरोबर बरोबर. 27 आणि समजा हे फुटलेले तर गैरहजर राहतील ना. फुटलेले गैरहजर राहतील. बरोबर. इकडले काही लोक इकडे येतील ना, कुठले भाजपची युती झाली तर कोण नाही येणार तुमच्याकडं? नाही ना. नाही कोण आता बाबा थोडी येईन त्याची उमेदवारी सोडून, म्हणून मला उमेदवारी नाही दिली मी कशी जाऊ. बरोबर.
आणि बाकीचे आता समजा धोनींची उमेदवारी नाही दिली तर ते म्हणतील आम्हाला उपमहापौर भेटाना तर आम्ही कशाला पाठिंबा देऊ. मग उपमहापौर देतील ना त्यांना किती झाली तर एखाद्या वेळेस मग हे येऊ शकतात गो कोण दोन्ही येऊ शकतात उपमहापौर भेटन म्हणून बाकीचे नाही येणार. बरं मी तुम्हाला 5 मिनिटात फोन करतो. हा करा करा.